बघा सगळ्यात अगोदर आपण टू बीच्या रूपाचा वापर केला होता. टू बीच्या रूपाचा वापर करून आपण त्याच्यामध्ये आपले वाक्य तयार केले होते. टू बीच्या रूपाचे किती प्रकार पडतात? टू बीच्या रूप किती आहेत? पाच. कोणकोणते? सांग. आय एम वरच एक वाक्य सांग. अफिर्मेटिव्ह, निगेटिव्ह, इंटरगेटिव्ह तिन्ही सांग एका लाईन. इज वरचे सांग. ठीक आहे. ह्यावरचे एक वाक्य सांग. आय हॅव पेन, आय डू नॉट हॅव पेन, डू आय हॅव पेन. ओके सांग अजून. हॅज वरच सांग. हॅव आणि हॅज. हॅज वरच कुणाला येत? सांग सांग. इकडे बुक. ही हॅज बुक. अजून. ही डज नॉट हॅज बुक. ही डज नॉट हॅज बुक. Does he have book? Book? म्हणजेच काय? आपण याच्यात टू बीच्या रूपाचा वापर केला होता. मग त्याच्यानंतर एखाद्या माणसाची क्रिया चालू आहे असं दाखवायचं असेल, एखाद्या माणसाची क्रिया कंटिन्युअसली अशी चालू आहे असं दाखवायचं असेल, त्यावेळेस आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर करत असतो. बघा, सकाळी उठत असतो आपण, उठल्यानंतर काय? मी ब्रश करत आहे, मी नाश्ता करत आहे, मी जेवण करत आहे, मी अभ्यास करत आहे, मी वाचत आहे, म्हणजे मी अभ्यास करत आहे, म्हणजे एखाद्या सजीवाकडून, कोणत्याही एखाद्या या पृथ्वी तलावावर म्हणजे आपल्या या जमिनीवर जितके जिवंत प्राणी असतील त्या जिवंत प्राण्याकडून होणारी क्रिया म्हणजेच काय? ती आपल्याला कशी दाखवावी लागत असते? चालू क्रिया दाखवावी लागत असते. बघा, प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये म्हणजेच काय? चालू वर्तमान काळ. मग चालू म्हणजेच काय? जी क्रिया कंटिन्युअसली चालू आहे. पण कोणत्या परिस्थितीमध्ये? सध्याच्या परिस्थिती. प्रेझेंट म्हणजे काय? आजची परिस्थिती म्हणजे सध्या. हवा, माझ्या हातात पेन आहे, मी काय करत आहे? लिहित आहे. काय करत आहे? लिहित आहे. म्हणजेच काय? लिहित आहे म्हणजे माझी कशाची क्रिया होत आहे? लिहिण्याची. बरोबर. कशाची क्रिया होत आहे माझी? लिहिण्याची. मग आता विचार करा की तुम्हाला, मी टू बीच्या रूपाचा विचार केला होता की आय एम, इज, आर त्याच्यामध्ये येत असतं. बघा, टू बीची रूपे, टू बीची रूपे ह्याच्यामध्ये आय एम, इज, आर आहे. मग टू बीच्या रूपात आय एम, इज, आर आहे तर प्रेझेंट कंटिन्युअस म्हणजे टू बीच्या रूपानुसार आय एम, इज, आर कसं आलं? तुम्हाला प्रश्न पडेल ना, है की नाही? तर मग बघा, याच्यामध्ये टू बीच्या रूपामध्ये तीन गोष्टी दाखवल्या जातात. पहिली गोष्ट स्थिती, परिस्थिती आहे, अशा तीन गोष्टी दाखवल्या जातात. बरोबर. मग याच्यामध्ये काय असतं? याचं सूत्र कसं तयार होत असतं? अफिर्मेटिव्हचं. सब्जेक्ट प्लस आय, ई, आर प्लस ऑब्जेक्ट. याच्यामध्ये क्रियापद आहे का? वर्ब आहे का? म्हणजे V1, V2, V3 याच्यापैकी आहे का याच्यामध्ये? नाही. फक्त याच्यामध्ये माणसाची परिस्थिती दाखवायची. म्हणजे काय? मी डॉक्टर आहे, मी वकील आहे, मी शिक्षक आहे, मी विद्यार्थी आहे, मी शेतकरी आहे, मी पोलीस आहे, मी सैनिक आहे, असं जेव्हा सांगायचं असेल त्यावेळेस आपण काय करत असतो? आय एम अ सोल्जर, आय एम अ फार्मर, आय एम अ डॉक्टर, आय एम अ टीचर, आय एम अ पोलीस ऑफिसर, आय एम अ सोल्जर. म्हणजेच काय? आपण याचा वापर करतो. याच्यामध्ये क्रियापद आहे का? नाही. मग आय एम, इज, आर सोबत जेव्हा क्रियापद लागत असते त्या क्रियापदाला आयएनजी फॉर्म, त्या क्रियापदाला आयएनजी फॉर्म जर लागला, म्हणजे आयएनजी म्हणजेच काय? धातू साधित रूप. म्हणजेच काय? की एखाद्या व्यक्तीची चालण्याची क्रिया अशी होत असेल किंवा त्या माणसाची हालण्याची क्रिया होत असेल. आता मी तुमच्या समोर उभा आहे, मी तुम्हाला टीचिंग करतो म्हणजे शिकवत आहे. बरोबर. आता शिकवत असताना मी इथं लिहिण्याची क्रिया करतो म्हणजे माझी हालचाल होत आहे. मग तुम्ही काय म्हणणार? मी लिहित आहे किंवा मी शिकवत आहे असं आपण याच्यामध्ये सांगणार आहोत. मी त्यानुसार आपलं होणार आहे. तर त्यानुसार माणसाची क्रिया जशी चालणार आहे तसं माणसाची क्रिया अशी सुरळीतपणे म्हणजे कंटिन्युअसली ती बंद पडणार आहे का? नाही, ती चालूच असणार आहे. जी क्रिया माणसाची दररोजच्या दररोज ती चालू असणार आहे त्यावेळेस आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर करत असतो. आणि त्यावेळेस जर टू बीच्या रूपाचा जर विचार केला तर याच्यामध्ये स्थिती, परिस्थिती आणि वेळ अशा तीन गोष्टीची अंमलबजावणी केली जाते. म्हणजे याच्यामध्ये त्याची मांडणी केल्या जाते. पण याच्यामध्ये कसं असतं की याच्यामध्ये जो हा क्रियापद असतो वर्ब, हा वर्ब टाकल्यानंतर त्याला आयएनजी फॉर्म लावून ती क्रिया अशी चालू दाखवावी लागत असते. बरोबर. मग आता
या वर्ब प्लस आय एनजी ला तुम्ही व्ही आय एनजी म्हणू शकता, व्ही आय एनजी किंवा व्ही फोर। बघा व्ही वन म्हणजेच काय, बेस फॉर्म, त्या क्रियापदाचा बेस फॉर्म। आता त्या क्रियापदाचा बेस फॉर्म असेल कट, क्रियापदाचा दुसरा फॉर्म असतो याचा सुद्धा कटच आहे, आणि तिसरा सुद्धा कटच आहे, चौथा आहे कटिंग, कटिंग। आता बघा राईट आहे डब्ल्यू आर आय टी राईट, दुसरा फॉर्म रोट आणि तिसरा फॉर्म रिटन आणि रायटिंग, रायटिंग बरोबर। म्हणजेच काय, हा चौथा फॉर्म जो असतो याला या पहिल्या क्रियापदाला म्हणजे व्ही वन ला काय लागतो, याला आय एन जी लागतो, याला हा व्ही फोर म्हणजेच काय, याला आय एन जी लागतो, व्ही आर एन जी, व्ही आर एन जी। म्हणजे हा व्ही फोर कसा बनवला जातो बघा, वर्ब प्लस आय एन जी, वर्ब प्लस आय एन जी। म्हणजे हा वर्ब प्लस आय एन जी जर असेल, जर आपण राईट असेल, राईट राईट म्हणजे लिहिणे आणि तो लिहिण्याची क्रिया त्याची चालू आहे, प्लस आय एन जी म्हणजेच काय, हे बघा हे समोर बघा, इकडे समोर बघा, राईट राईट प्लस आय एन जी बरोबर, आय एन जी बरोबर। आता बघा एक अधिक एक बरोबर, एक अधिक एक दो, हे अंक आहे म्हणून यांची बेरीज झाली, हे अंक आहे म्हणून याची बेरीज झाली, पण हे अक्षर आहे, हे अक्षर आहे। मग या अक्षराची जर बेरीज केली, याच्यामध्ये अंक आहेत का, नाही, हे अक्षर आहे, म्हणजे या दोन्ही याची जर बेरीज जर केली, हे अक्षर दोन्ही एकमेका जवळ असतील, म्हणजे बेरीजेचं चिन्ह निघून जाईल आणि हे दोन्ही अक्षर कसं एकमेका जवळ येतील। मग आता या दोघांची जर बेरीज केली तर याला काय होते, रायटिंग, काय होते, रायटिंग। म्हणजेच काय, क्रियापदाचे चौथे रूप, म्हणजेच काय, क्रियापदाचे व्ही फोर, आणि यालाच काय म्हणतात, व्ही आर एन जी, व्ही आर एन जी। मग याला तुम्ही व्ही आय एन जी म्हणू शकता, व्ही प्लस आय एन जी सुद्धा म्हणू शकता। मग प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये चालू वर्तमान काळामध्ये अफिर्मेटिव्ह पहिलं, त्याचं सूत्र बघून घ्या, त्याचं पहिलं सूत्र आहे बघा, सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस वर्ब प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट बरोबर। आता इकडं अफिर्मेटिव्हचे वाक्य बघून घ्या, याच्यामध्ये माणसाची क्रिया चालू दाखवायची आहे असं आपल्याला दाखवायचं असेल त्यावेळेस, पण त्याच्या अगोदर छोटीशी गोष्ट अजून एक लक्षात घ्या, अजून एक छोटीशी गोष्ट लक्षात घ्या, म्हणजेच काय, आय एम साठी वापरतो आय, इज साठी वापरतो ही, शी, इट, रवा, या सगळ्यासाठी काय वापरतो आपण, इज बरोबर, आणि यू, वी, दे साठी काय वापरतो आपण, ए आर ई आर, ए आर ई आर, आय एम इज आर। त्याच्यासाठी परत मी इथे लिहून घेतो तुमच्या माहितीसाठी, आय साठी आय एम, ही, शी, ई, रवा साठी इज, आणि यू, वी आणि दे साठी काय वापरतात, ए आर ई, ए आर ई, ए आर ई। आता याच अफिर्मेटिव्ह बघा, प्रेझेंट कंटिन्युअस होकारार्थी वाक्याचं, होकारार्थी वाक्याचं सूत्र बघून घ्या, सब्जेक्ट प्लस आय एम इज आर प्लस व्ही प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट बरोबर। आता याच्यातलं पहिलं वाक्य, मी अभ्यास करत आहे, मी अभ्यास करत आहे। आता या प्रत्येक मराठी शब्दाला इंग्रजीमध्ये लिहून घेऊयात अगोदर बरोबर। आता बघा, मी ला काय म्हणतात, आय, अभ्यास ला काय म्हणतात, स्टडी, करण्याला काय शब्द आहे, डू, आणि आहेला काय शब्द आहे, इज, इज। मग बघा हे वाक्य सरळ एका सरळ लाईनी मध्ये लिहून घेऊया, आय स्टडी डू इज। आता याला पूर्ण जर वाचलं, आय स्टडी डू इज, काही वाक्य जुळते का, फक्त आपल्या जवळ शब्द आहे त्याचा काय अर्थ जुळेल का आपल्याला, म्हणजेच काय, मी अभ्यास करत आहे हे मराठीनुसार बरोबर येतं, मराठीच्या याच्यानुसार ग्रामर नुसार हे बरोबर आहे, पण आपल्या इंग्लिश ग्रामरचं कसं आहे, उलट आहे, थोडं काहीतरी फरक आहे त्याच्यामध्ये। मग आता याला आपल्या सूत्रानुसार मांडून घेऊयात, याच्यामध्ये सब्जेक्ट काय आहे, आय, त्याच्यानंतर काय घ्यायचं, आय समोर, इथं बघा आय समोर काय म्हणतात, आय, आय एम
वर्ब काय याच्यात डू डू त्याला काय लागत असतो डूइंग म्हणजेच काय आय एन जी आणि ऑब्जेक्ट काय याच्यामध्ये स्टडी म्हणजेच काय आय एम डूइंग स्टडी आय एम डूइंग स्टडी हे झालं आपलं पहिलं वाक्य बरोबर त्याच्यानंतर ही शी ई ड्रमापैकी एक वाक्य घेऊया ती स्वयंपाक बनवत आहे ती स्वयंपाक बनवत आहे ती स्वयंपाक बनवत आहे मग शी ती स्वयंपाक बनवत आहे सांगा वाक्य शी इज मेकिंग मेकिंग कुक मेकिंग कुक शी इज मेकिंग कुक आता यापैकी एक वाक्य घेऊ यू वी दे साठी एक वाक्य घेऊ कोणतंही तू पुस्तक वाचत आहे म्हणण्यापेक्षा तुम्ही पुस्तक वाचत आहात तुम्ही पुस्तक वाचत आहात तुम्ही पुस्तक वाचत आहात यू आर रीडिंग बुक रीडिंग यू आर रीडिंग बरोबर प्रत्येकातले एक वाक्य घेतले बरोबर आता याच्यातलं निगेटिव्ह बघा आता याच्यातलं निगेटिव्ह बघा निगेटिव्ह म्हणजेच काय नकारार्थी वाक्य नकारार्थी वाक्य मग याचं सूत्र बघून घ्या सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस नॉट प्लस वर्ब प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट मग पहिलं वाक्य घ्या मी अभ्यास करत आहे तर नकार मध्ये काय होणार नाही होणार म्हणजे मी अभ्यास करत मी अभ्यास करत मी अभ्यास करत नाही बघा आय एम नॉट डूइंग आय एम नॉट डूइंग स्टडी दुसरं वाक्य ती स्वयंपाक बनवत आहे त्याचं निगेटिव्ह मध्ये काय होईल म्हणजे काय वाक्य काय होईल ती स्वयंपाक बनवत ती स्वयंपाक बनवत नाही शी इज नॉट मेकिंग शी इज नॉट मेकिंग तिसरं वाक्य तुम्ही पुस्तक वाचत आहात म्हणजे असं निगेटिव्ह मध्ये काय होईल तुम्ही पुस्तक वाचत नाही तुम्ही पुस्तक वाचत नाही यू आर नॉट रीडिंग याच्यामध्ये ऑब्जेक्ट काय आहे ऑब्जेक्ट काय आहे बुक ऑब्जेक्ट काय आहे बुक आणि वर्ब काय आहे रीडिंग वर्ब काय आहे रीडिंग हे झालं निगेटिव्ह आता इंटरोगेटिव्ह बघा इंटरोगेटिव्हचं वाक्य कसं असतं ते बघा आता इंटरोगेटिव्ह म्हणजे काय एखाद्या व्यक्तीला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे कशाला एखाद्या व्यक्तीला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे त्या टायमाला आपण काय करत असतो प्रश्न विचारण्यासाठी आपण इंटरोगेटिव्हचा वापर करत असतो ही शी इट काय वापरतात ही शी इट ड्रमासाठी इज यू वी दे साठी काय वापरतात ए आर ई आर ए आर ई आर मग आता एक अजून एक गोष्ट लक्षात ठेवा जे निगेटिव्ह आपलं झालेलं आहे या निगेटिव्ह मध्ये आर नॉट याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये कसं लिहू शकतो माहितीये का ए आर ई एन छोटासा वरी फॉर्म टी आर काय कसं लिहू शकतो आपण याला आर तसंच इज नॉट इज नॉट ला कसं लिहू शकतो आपण इजंट आणि आय एम ला काय लिहू शकतो आय एम ला कसं लिहू शकतो आय एम म्हणत नाही त्याला आय एम नॉटच म्हणतात पण आय एम ला बघा आय एम ला कसं लिहितात माहितीये का आय कसं लिहितात आय आणि एम करतात फक्त आलं लक्षात
छोटा सा फॉर्म मध्ये आय आणि पी एम करतात पण हे शॉर्ट फॉर्म मध्ये हे दोन लिहितात बरोबर. तर आता निगेटिव्ह झालं, आता इंट्रोगेटिव्ह बघून घ्या. इंट्रोगेटिव्ह वाक्याचं कसा असतो ते बघून घ्या बरोबर. इंट्रोगेटिव्ह म्हणजेच काय? प्रश्नार्थक वाक्य. प्रश्नार्थक लिहिण्यापेक्षा मी फक्त प्रश्न करतो, ठीक आहे, चालेल. आता प्रश्नार्थक वाक्याचा फॉर्म्युला कसा असतो? अगोदर काय असतं, जे सहकारी क्रियापद आहेत, जे प्रायमरी सहकारी क्रियापद आहेत, आय मी दा, हे काय करतात? अगोदर येत असतात आणि सब्जेक्ट हा त्याच्या नंतर जात असतो बरोबर. आणि क्रियापद त्याच्यानंतर व्ही आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट बरोबर. मग बघा, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, हा झाला इंट्रोगेटिव्हचा सूत्र बरोबर. आता याच्यामध्ये वाक्य जसे आपलं अफर्मेटिव्हचे वाक्य, मी अभ्यास करत आहे, तर त्याच्यासमोर आपण काय लावणार? फक्त मी अभ्यास करत आहे का, म्हणजेच काय? मी अभ्यास करत आहे का, मी अभ्यास करत आहे का. आता आय साठी काय वापरतो आपण? मग आय अगोदर येणार की नंतर येणार? काय येणार? अगोदर येणार. I am doing study. ती स्वयंपाक बनवत आहे का? स्वयंपाक बनवत आहे का? Is she making? आणि प्रश्नार्थी चिन्ह शेवटी. त्याच्यानंतर तुम्ही पुस्तक वाचत आहात का? तुम्ही पुस्तक वाचत आहात का? तुम्ही पुस्तक वाचत आहात का? Are you reading book? आणि शेवटी काय? प्रश्नार्थी चिन्ह. आता या इंट्रोगेटिव्ह मध्ये एखाद्या माणसाने जर तुम्हाला निगेटिव्ह जर प्रश्न विचारला, निगेटिव्ह प्रश्न, निगेटिव्ह म्हणजे काय? नकारदर्शक प्रश्न तुम्हाला जर विचारला, एखाद्या मुलीला जर विचारलं, तू स्वयंपाक बनवत आहे का? काय? तू स्वयंपाक बनवत आहे का? आणि त्याला निगेटिव्ह मध्ये तू स्वयंपाक बनवत नाही का? एखाद्या वेळेस एखाद्या मुलीला किंवा एखाद्या मुलाला शेतात काम करायचं किंवा मुलीला स्वयंपाक बनवायचा कंटाळा जर आला, तर आई काय म्हणते? तुला आज स्वयंपाक बनवायचं नाही का? काय म्हणते? तुला आज स्वयंपाक बनवायचं नाही का? म्हणजे जर इंट्रोगेटिव्ह मध्ये जर नकार असेल जर आलं, तर आपण त्याचं उत्तर कसं देणार ते बघा. मी स्वयंपाक बनवत नाही का? मी स्वयंपाक बनवत नाही का? मी स्वयंपाक बनवत नाही का? याचं सूत्र कसं तयार होते? अगोदर सूत्र बघून घ्या बघा. सब्जेक्ट सॉरी आय इज आर प्लस नॉ प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. आता या सूत्रानुसार याला मांडून घ्याव्यात. याला या सूत्रानुसार मग मी स्वयंपाक बनवत नाही का? I am not making बरोबर. मग आता ती शाळेत जात नाही का? ती शाळेत जात नाही का? ती शाळेत जात नाही का? मग ती शाळेत जात नाही का? Is not आपण कसं लिहू शकतो? Isn't she काय शाळेत जात नाहीये? Isn't she going to school? आणि प्रश्नार्थी चिन्ह शेवटी. ह्याला लक्षामध्ये, त्याच्यामध्ये काही प्रश्न
काय प्रश्न नाही इतपर्यंत समजलं? म्हणजे एखाद्या माणसाची क्रिया चालू दाखवायची असेल त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे यानुसार त्याचे वाक्य बनवायचं आणि दैनंदिन जीवनामध्ये याचा वापर करायचा आहे. इतपर्यंत समजलं? आणि उद्याचा टॉपिक आपण उद्या घेऊयात. म्हणजे उद्याचा टॉपिक कोणता असणार आहे? प्रेझेंट परफेक्ट टेन्स. म्हणजे तो तुम्हाला उद्या वाचून यायचा आहे. आलं लक्षात? ठीक आहे, लिहून घ्या.